आपण जिथे जिथे जाऊ तिथे आपल्याला ध्वनी किंवा आवाज ऐकू येतात. आपण लोकांचे बोलणे, कुत्र्याचे भुंकणे, रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारी आणि वाद्यांचे आवाज ऐकतो. अगदी वाऱ्याच्या झुळकेने सळसळणारी झाडाची पानेही आवाज करतात. जर हे आवाज नसतील तर काय होईल? कल्पना करा, तुम्ही पूर्णतः शांततेने वेढलेले आहात. तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलू शकणार नाही किंवा संगीतही ऐकू शकणार नाही. पण ध्वनी म्हणजे काय आहे? जेव्हा एखादी काचेची बाटली फुटते किंवा पक्षी किलबिलाट करतात तेव्हा असे काय होते की ज्यामुळे आपल्याला ते ऐकू येते? हा प्रश्न लोक हजारो वर्षांपूर्वी विचारू लागले. त्यांच्या असे लक्षात आले की प्रत्येक गोष्ट आवाज करते. बहुधा त्यांच्या असेही निदर्शनास आले की एखाद्या गोष्टीचा आवाज ऐकू येण्यास उशीर होऊ शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा त्यांनी वीज चमकताना पाहिली तेव्हा नेहमीच विजांच्या चमकण्यामुळे होणारा गडगडाट लगेचच ऐकू न येता कित्येक सेकंदानंतर ऐकू आला. त्यांना आश्चर्य वाटले की असे का होत असेल. बराच काळ ध्वनी म्हणजे काय हे कोणालाही खरोखरच समजले नाही. प्राचीन ग्रीसमध्ये राहणारे थोर तत्वज्ञ ॲरिस्टॉटल यांनी सांगितले की हवेच्या हालचालीमुळे आवाजाचे वहन होते. त्यांची कल्पना योग्य उत्तराच्या अगदी जवळ होती. आज शास्त्रज्ञांना ध्वनी या संकल्पनेचे संपूर्ण आकलन झालेले आहे. त्यांना माहिती आहे की आवाज हा ऊर्जा लहरीचा एक प्रकार आहे. आवाजावर नियंत्रण कसे ठेवायचे आणि आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला आता माहिती आहे. ध्वनी कंपनांमुळे निर्माण होतो. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचे स्वरतंतू कंपन पावतात. व्हायलिनच्या तारा, रेडिओ आणि हमिंग बर्ड हे सर्व कंपनांद्वारे त्यांचे ध्वनी निर्माण करतात. ही स्पंदने ऊर्जा सोडतात. ही ऊर्जा अदृश्य लाटेच्या रूपात ध्वनी स्त्रोतातून दूर जाते. जेव्हा या लाटा किंवा कंपने आपल्या कानांपर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्या कानांना ही स्पंदने जाणवतात आणि आपल्या मेंदूला विद्युत संदेश पाठवतात. मग आपल्याला आवाज ऐकू येतो. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा देखील आपल्या स्वरयंत्राजवळ आपल्या दोन बोटांनी स्पर्श केल्यास कंपने जाणवू शकतात. उपक्रम. चला हे एक मोठे भांडे घेऊया. आपण ते पाण्याने भरून घेऊया. आता जेव्हा मी त्या भांड्याच्या एका बाजूस चमच्याने मारते तेव्हा मला आवाज ऐकू येतो. याचाच परिणाम म्हणून तुम्हाला पाण्यावर लहरी देखील दिसतात. चमच्याच्या मारण्यामुळे निर्माण झालेल्या कंपनांचा परिणाम म्हणजेच या लाटा आहेत. आपण ही स्पंदने पाहू शकतो का? आपण एक प्लास्टिकचा डबा घेऊया. आपण आपल्या फोनमधील संगीताचा आवाजाचा स्रोत म्हणून वापर करूया. आता आपण हा फुगा कापू आणि या पडद्याने, फुग्याच्या तुकड्याने डब्याचे तोंड बंद करू. आता आपण या पडद्यावर एक छोटासा आरसा चिकटवूया. जेव्हा एका कोनातून आरशावर लेझर प्रकाश प्रक्षेपित केला जातो तेव्हा भिंतीवर त्याचे प्रतिबिंब पडते. परावर्तित लेझर प्रकाश कसा दिसतो? तो स्थिर नसून कसाही हलतो आहे. याचे कारण डब्याच्या आत वाजणाऱ्या आवाजामुळे पडदा कंपित होतो आणि यामुळे आरसा कंपित होतो. जर तुमच्याकडे लेझर प्रकाश नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचा फ्लॅशलाईट देखील वापरू शकता. तुम्ही हाच प्रयोग आरशाऐवजी इतर एखादी गोष्ट वापरून करू शकाल का? आता आपण एकाच आकाराची दोन स्टीलची भांडी घेऊया. आपण एका पातळ प्लास्टिकच्या कागदाने एक भांडे बंद करूया. आपण काही मोहरीचे दाणे प्लास्टिकच्या कागदावर टाकूया. जर दुसऱ्या भांड्यावर चमच्याने आघात केला तर प्लास्टिकच्या कागदावरील दाण्यांचे काय होईल? दुसऱ्या भांड्यामुळे निर्माण झालेल्या ध्वनीमुळे निर्माण होणाऱ्या कंपनाचा परिणाम म्हणून दाणे उड्या मारण्यास सुरुवात करतात. तुमच्याकडे प्लास्टिकचा कागद नसल्यास तुम्ही त्याऐवजी फुगा वापरू शकता. मोहरीच्या दाण्याऐवजी तुम्ही मीठही वापरू शकता. तर ध्वनी लहरी सर्व दिशांमध्ये पसरतात. या लहरी हवेच्या रेणूंनी वाहून नेल्या जातात. आपण असे म्हणू शकतो की हवा हे असे माध्यम आहे जे आपल्या कानांजवळ ध्वनी लहरी घेऊन जाते. परंतु हवेचे रेणू खरं तर आपल्या कानांपर्यंत संपूर्ण प्रवास करत नाहीत. ते फक्त ही ऊर्जा त्यांच्या शेजारच्या रेणूंना देतात आणि ही प्रक्रिया चालूच राहते जोपर्यंत ती ध्वनी लहर
आपल्या कानांपर्यंत पोचत नाही. सर्व ध्वनी लहरींना प्रवास करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमाची आवश्यकता आहे. ते माध्यम वायू, द्रव किंवा घन असे कोणतेही असू शकते. सारांश: आवाज कसा तयार होतो हे आपण बघितले. आवाज किंवा ध्वनी कंपनांमुळे निर्माण होतो. आपण या उपक्रमांच्या मदतीने कंपने अनुभवू शकलो. ही कंपने ऊर्जा मुक्त करतात. ही ऊर्जा अदृश्य लहरींच्या रूपाने ध्वनी स्त्रोतापासून दूर जाते. ही कंपने कसा प्रवास करतात? या कंपनांना प्रवासासाठी माध्यम आवश्यक आहे का? आपण पुढील व्हिडिओमध्ये याची चर्चा करूयात.